राम राम मंडळी मराठीचा मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपल्या दररोजच्या जेवणामध्ये अनेक घटकांचा समावेश होत असतो, त्यातीलच एक पदार्थ म्हणजे दही. सर्वच वयोगटातील लहान, थोर, पुरुष, महिलांना आवडणारा पदार्थ आहे दही. परंतु दुर्दैवाने ते खाण्याचे शास्त्रीय नियम 90% लोकांना माहीत नसल्यामुळे त्यामुळे दही खाण्याबद्दलचे व्यवहारात प्रचलित असलेल्या रूढी व आयुर्वेदाने सांगितलेले नियम यामध्ये खूपच तफावत आणि फरक दिसून आलेला दिसून येतो. दही सेवनाचे काही नियम हे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आयुर्वेद ग्रंथकाराने दह्याचे गुण, रस, वीर्य, विपाक हे पुढील प्रमाणे सांगितले आहेत. तर रस कोणता आहे? आंबट. विपाक कोणता आहे? तर दही पचनानंतर शरीरात तयार होणारा पाक हा आंबट आहे. पचण्यास जड, जास्त वेळ लागतो. गुण उष्ण आहे, पण व्यवहारात दही गुणाने थंड आहे असा खूप मोठा गैरसमज आहे. दही हे गुणानेच उष्ण असते. शुद्ध वातच अतिसारात उत्तम स्तंभक आहे. रुचिकर असते, पण दही कधी खाऊ नये याविषयी काही नियम, काही माहिती ही आयुर्वेदात सांगितली आहे. तर ती माहिती आणि नियम कोणते आहेत? तर पहिली माहिती, दही रात्री कधीच खाऊ नये. दही हा वसंत, ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यात, शरद ऋतूत, तसेच अतिशय उष्ण वातावरणात दिवसा किंवा रात्री कधीही खाऊ नये. दही गरम करून काही केव्हाही खाऊ नये. जर या नियमांचे तुम्ही जर पालन न करता दही खाल्ले तर अनेक आजार तुम्हाला उद्भवू शकतात. दही सतत म्हणजे दररोज कधीही खाऊ नये. तर दही खाण्याबद्दलचे हे नियम आहेत. दही खायचंच जर असेल तर दह्यात मुगाचे साधे वरण, मीठ न घातलेले, मध, तूप, खडीसाखर किंवा आवळकाठी यापैकी कोणताही एक पदार्थ मिसळून दही खाल्लं तर नक्कीच उत्तम आणि चांगल्या प्रकारे राहू शकतं. तर मित्रांनो, रोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करा, पण तो शास्त्रीय आणि आयुर्वेदिक नियमाच्या अनुसारच. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्टर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.